सविस्तर बातम्यांना आपण सुरुवात करतोय. मध्य प्रदेशातील निवडणूक प्रचाराचे पडसाद आता महाराष्ट्रात सुद्धा उमटू लागले आहेत. त्याला कारणीभूत ठरलंय अयोध्येतील राम मंदिर. निवडणूक प्रचारामध्ये केंद्रीय मंत्री अमित शहांनी मतदारांना मोफत राम दर्शनाचं आश्वासन दिलंय. शहांच्या या वक्तव्यावरून नवाच राजकीय वाद पेटला. उद्धव ठाकरेंनी शहांच्या या वक्तव्यावरून आक्षेप घेतलाय. त्यांनी या प्रकरणी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय आणि अमित शहांविरोधात तक्रार दाखल केलेली आहे. दर्शन करना है ना अयोध्या में, करना है. 3 दिसंबर को भाजपा सरकार बना दो, भाजपा सरकार सभी मध्य प्रदेश वालों को बारह बारी बारी अयोध्या में रामलला का दर्शन कराएगी. आम्ही निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलेलं आहे काही शंका कुशंका त्याच्यावरती खुलासा होण्यासाठी. अनेकदा असं वाटतं की केवळ भारतीय जनता पक्ष सत्तेवर बसलाय म्हणून त्यांना फ्री हिट द्यायची आणि आम्ही काय केलं तर मात्र आमची हिट विकेट काढायची, ह्याला काय मोकळ्या वातावरणातल्या निवडणुका म्हणू शकत नाही. की हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांचा आत्मा नक्की दुखावला असेल की उद्धव ठाकरे मताच्या राजकारणाकरता काँग्रेस धर्जीने झाले. काँग्रेसचं सरकार असताना वंदनीय बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला गेला, त्यावेळी देखील निवडणूक आयोगानं जरी असं केलेलं असेल त्यावेळी काँग्रेसची सत्ता होती. ज्यांनी आक्षेप घेतलाय तेच काँग्रेस सोबत आहेत. एरवी प्रत्येक राजकीय मुद्द्यावरून एकमेकांवर टीका करणाऱ्या ठाकरे बंधूंनी अयोध्येतील राम मंदिरावरून सुरात सूर मिसळल्याचं बघायला मिळालं. भाजपनं मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान अयोध्येतील रामदर्शनाचं आश्वासन दिलंय, त्यावर ठाकरे बंधूंनी भाजपवर निशाणा साधला. उद्धव आणि राज ठाकरेंमधले पक्षीय मतभेद जगजाहीर आहेत. गेल्या 1.5 दशकाहून अधिक काळ ठाकरे विरुद्ध ठाकरे असा राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय. मात्र अयोध्येतल्या राम मंदिराच्या मुद्द्यावरनं ठाकरे बंधूंचा सुरात सूर मिसळल्याचं पाहायला मिळालं. 5 राज्यांच्या निवडणुकीमध्ये भाजपनं राम मंदिराचा मुद्दा पुढे करत मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आणि त्यावरून आता राजकारण सुरू झालंय. उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. एक तर पहिली मागणी आमची अशी आहे अमित शहाजींकडे की आपण देशाचे केंद्रीय मंत्री आहात, गृहमंत्री आहात, तुम्ही मध्य प्रदेश पुरती ही मागणी लावून न धरता देशातल्या कानाकोपऱ्यात जेवढे राम भक्त आहेत त्यांना त्यांच्या सोयीनुसार जेव्हा वाटेल त्यावेळेला मोफत अयोध्या वारी भाजपातर्फे करावी आमची आग्रही मागणी आहे. एकीकडे उद्धव ठाकरेंनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपावर निशाणा साधलाय, तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या टार्गेटवर आलेत. राज ठाकरेंनी अमित शहांवर खरपूस शब्दात टीका केली आहे, त्यामुळे राम मंदिराच्या मुद्द्यावरनं ठाकरे बंधू एका ट्रॅकवर आल्याचं चित्र आहे. टूर अँड ट्रॅव्हल्स नावाचं एक नवीन खातं उघडण्याचं मला असं वाटतं सुरुवात केली असावी. 2 काय कामं केली असं वाटतं याच्यावरती निवडणुका लढवा ना. राम मंदिराच्या दर्शनाचे आमिष कसली दाखवत आहे तुम्ही? इतकी वर्ष तुम्ही तिकडे सत्तेमध्ये आहात, त्या सत्तेमध्ये काय काय गोष्टी केल्या मला असं वाटतं ह्या लोकांसमोर येणं गरजेचं आहे. अयोध्येतल्या राम मंदिराच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरलाय. 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनासाठी विश्व हिंदू परिषदेनं जय्यत तयारी सुरू केली आहे. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी 10 कोटी लोकांना निमंत्रण पाठवण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि RSS चे सरसंघचालक डॉ मोहन भागवत उद्घाटनासाठी हजेरी लावणार आहेत. मात्र मंदिराच्या उद्घाटनापूर्वीच राजकारण रंगलंय. पण आमच्या आव्हानाला शेवटी सर्वांनीच आव्हान केलं पाहिजे. मी तर म्हणतो राज साहेबांनी आव्हान केलं पाहिजे, उद्धव ठाकरेंनी आव्हान केलं पाहिजे की 527 वर्षाचं 25 पुढ्यांचं स्वप्न या देशाचं पूर्ण झालं. भारतभूमी ज्या दिवसाची वाट बघताय तो दिवस आला आहे. राज ठाकरेंनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधूंमधली दरी वाढत गेली. विविध राजकीय मुद्द्यांवरनं त्यांच्यात संघर्ष झालेला आहे.
2019 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर या संघर्षाला आणखी धार आली होती. त्याच काळात राज ठाकरेंची भाजपशीही जवळीक वाढली होती. पण गेल्या काही महिन्यात राज्यातली राजकीय समीकरणं बदललेली आहेत. आधी एकनाथ शिंदे, मग अजित पवार असे एकापाठोपाठ एक युतीमध्ये सहभागी झाले. अजित पवारांच्या महायुतीतल्या प्रवेशानंतर राज ठाकरे महायुतीपासून अंतर राखून असल्याचं पाहायला मिळतंय. आता राम मंदिराच्या मुद्द्यावरनं ठाकरे बंधूंनी भाजप विरोधी सूर आळवलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मी कुठेच नसलो तरी सगळीकडे आहे या शरद पवारांच्या वक्तव्यानं राज्याच्या राजकारणात खळबळ उडालेली आहे. शरद पवार यांनी आज माढा तालुक्यातील कापशी इथल्या एका शेतकरी मेळाव्यात बोलताना हे सूचक विधान केलं. राज्यात आणि केंद्र सरकारकडे शेतकरी वर्गाचे काही प्रश्न प्रलंबित आहेत. अशा प्रश्नांची चिंता करू नका. जे काही प्रश्न असतील त्यांची सोडवणूक प्रमुख सहकाऱ्यांना घेऊन करू. सध्या मी कुठेच नाही आहे त्याचीही काही चिंता करू नका. कुठेच नसलो तरी सगळीकडे आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय. राज्य सरकारशी संबंधित केंद्र सरकारशी संबंधित सध्या मी कुठेच नाही. पण त्याची काही चिंता करू नका. कुठेच नसत ते सगळीकडे जी काही दुखणी असतील त्या सगळ्यांची नोंदणी घेतली. एकीकडे पक्ष फुटीनंतर निवडणूक आयोगात सुरू असलेला संघर्ष आणि दुसरीकडे ज्यांच्याशी संघर्ष सुरू आहे त्याच अजित पवारांसोबत भेटी गाठी. शरद पवारांच्या या खेळीनं महाराष्ट्रातील सगळेच पक्ष बुचकळ्यात पडलेत. त्यामुळे शरद पवारांच्या डोक्यात नेमकं चाललंय तरी काय अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे. आयोगात संघर्ष, कुटुंबात एकत्र, पवारांच्या खेळीनं सारेच अवाक. सततच्या भेटींमध्ये दडलंय काय? पवारांच्या मनात चाललंय काय? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून एका पक्षाचे कार्यकर्ते दोन गटांमध्ये विभागले गेले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा की अजित पवारांचा याचा वाद निवडणूक आयोगासह कोर्टातही पोहोचला. कधी गळ्यात गळे घालून वावरणारे कार्यकर्ते एकमेकांचे कट्टर विरोधक बनले. राष्ट्रवादीतल्या पक्षफुटीवरनं राज्यातलं राजकारण एकीकडे ढवळून निघत असताना दुसरीकडे पवारांच्या कुटुंबामध्ये मात्र या फुटीचा परिणामच झालेला नसल्याचं दिसतंय. किंबहुना शरद पवार आणि अजित पवार अगदी सातत्यानं एकमेकांना भेटतायत, चर्चा करतायत. पवारांच्या या खेळींमुळं भाजप संभ्रमात सापडल्याचं दिसतंय. पवार नेमकी काय खेळी करतात हे ते घडून गेल्यावरच समजतं असं म्हणत मंत्री चंद्रकांत पाटलांनी पवारांच्या भेटीगाठींची धास्ती असल्याचं स्पष्ट केलंय. भाजपच्या या प्रतिक्रियेवर पवारांचे नातू आमदार रोहित पवारांनी चिमटा काढलाय. पवारांच्या डोक्यात काय चाललंय याची भाजपला कायम भीती राहिल्याचा टोला रोहित पवारांनी लगावला. 60 वर्षांमध्ये भाजपने आदरणीय पवार साहेबांच्या डोक्यामध्ये काय चाललंय ह्याची भीती नेहमीच बाळगलेली आहे आणि ती अजून गेलेली नाही, ती जाणार पण नाही. 2024 ती जी भीती आहे ती सत्तेत येताना बघेल. भारतीय जनता पार्टी कधीच पवारांच्या घराण्यात काय चाललंय ह्याचा विचार करत नाही आहे. पण सुदैवाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घरफोड्या केल्यामुळे आता स्वतःचंच घर फुटल्यामुळं आता त्यांना बोलायलाच काय उरलं नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टी कधी कोणाची भीती घेत नाही. दुसरीकडे अजित पवार गट मात्र पवार काका पुतण्याच्या भेटीतून प्रचंड आशावादी बनल्याचं दिसतंय. काही ना काही गोड बातमी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये येऊ शकते. मग ती कोणत्या माध्यमातून येईल, कशी येईल, हा आत्ता अंदाज बांधणं चुकीचं आहे. परंतु अधिवेशनाच्या अगोदर चांगली गोडधोड बातमी युतीला मिळण्याची शक्यता जास्त आहे असा माझा वैयक्तिक अंदाज. शरद पवार हे गेल्या 67 वर्षांपासून समाजकारण आणि राजकारणामध्ये आहेत. विद्यार्थी दशेपासून सुरुवात करणाऱ्या पवारांनी अगदी कमी वयातच राज्याचं मुख्यमंत्रीपद देखील मिळवलं होतं. त्यामुळेच ज्यांना पवार माहिती आहेत ते पवारांच्या खेळींना कधीच हलक्यात घेत नाहीत. त्यामुळेच भाजपचे नेते आणि मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटलांची धास्ती देखील समजण्यासारखी आहे. आता शरद पवार आणि अजित पवारांच्या दिवाळीच्या या गोडव्यातून कुणासाठी गोड आणि कुणासाठी तिखट बातमी येते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट,
न्यूज 18 लोकमत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवी दिल्लीत जाण्याच्या चर्चा अनेक वर्षांपासून रंगलेल्या आहेत। यावर अखेर फडणवीसांनीच प्रतिक्रिया दिली असून या चर्चांवर पडदा टाकलाय। मी विधानसभा निवडणूक लढवणार आणि तेही नागपूरमधूनच लढवणार असं म्हणत फडणवीसांनी चर्चांना पूर्णविराम दिलाय। देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी विधानसभा लढवणार आहे आणि तेही नागपूरमधूनच। पुढचे 10 वर्ष तरी मी भारतीय जनता पक्षामध्ये असेन, तसंच पक्ष जी जबाबदारी देईन ती मी जबाबदारी स्वीकारेन असंही ते म्हणाले। पुढची 10 वर्ष मी भाजपसोबतच राहणार आहे, पक्ष मला देईल ती जबाबदारी मी पार पाडणार आहे, मी विधानसभा निवडणूक लढवणार आहे आणि नागपूर विधानसभा मतदारसंघातूनच मी उभा राहणार आहे, देवेंद्र फडणवीसांनी हे स्पष्ट केलं आणि त्यांनी नवी दिल्लीत जाण्याच्या चर्चांना पूर्ण विराम त्यांच्याकडून तरी दिलेला आहे। लोकसभा निवडणुकीला अद्याप बराच अवधी असला तरी सगळ्याच राजकीय पक्षांनी आतापासूनच त्याची तयारी सुरू केलेली आहे। राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे। महायुतीत अजित पवारांचा गट सहभागी झाल्यामुळे युतीतील जागा वाटपाचं सूत्र बदलणार आहे। अशातच शिंदेंच्या नेतृत्वातील खासदारांचं आगामी लोकसभा निवडणुकीत तिकीट कापलं जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। खासदारकीचं तिकीट कोणाला द्यायचं, कोणाला नाही तिकीट द्यायचं, नव्याला द्यायचं की जुन्याला द्यायचं, याच्यासाठी शिवसेनेचं नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेब हे सक्षम आहेत। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची अलायन्स आहे। या अलायन्समध्ये प्रत्येक नेत्याला प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराचे अधिकार आहेत, त्याच्यामुळे आमच्या पक्षाचा अधिकार आम्ही कोणालाही दिलेला नाही। त्यामुळे निवडून कोण येतो आणि कोणाची तिथे आवश्यकता आहे हे त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टी सातत्यानं असे प्रयोग करत असते, त्यातलाच हा एक भाग असावा। परंतु मला वाटत नाही की एवढ्या लवकर अशा काही सूचना दिल्या असतील, परंतु ज्याचं निवडून येण्याचं मेरिट आहे त्याला तिकीट द्यावं लागेल। हरण्याचं मेरिट कोणी देत नाही, कारण हा काही काँग्रेस पक्ष नाही आहे। नाशिक जिल्हा बँक फसवणूक प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना अटक करण्यात आली आहे। उद्धव ठाकरेंनी हिरेंच्या अटकेवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलेना राज्यात पुन्हा एकदा राजकारण तापल्याचं बघायला मिळत आहे। अद्वय हिरेंच्या सोबत पूर्ण पक्ष आहे, त्यांच्या पाठी आम्ही आहोत आणि हा एक वेगळा विषय आहे, कारण हिरेंवरती कारवाई होते पण ज्यांच्यावरती आम्ही आरोप केले त्यांच्यावरती कारवाई काय, त्यांच्यावरती त्याची चौकशी पण होत नाही, तर या सगळ्यांचे हिशोब हे सरकार आमचं आल्यानंतर आम्ही करणार। पण अद्वय हिरे यांना जी अटक झाली काल ही पूर्णपणे राजकीय दबावतंत्राचा एक भाग आहे। अद्वय हिरे यांच्यावर जे आरोप आहेत, नाशिक जिल्हा सहकारी बँकेचं कर्जासंदर्भातले काही आरोप आहेत, खरं म्हणजे हे आरोप ते भाजपमध्ये असतानाही होते आणि त्याआधी होते, पण ते शिवसेनेत आले आणि मालेगाव विधानसभा लढण्यासाठी त्यांनी जो विधानसभेमध्ये जी प्रचंड एक मोठी सभा उद्धव ठाकरे यांची घेतली आणि अख्खा मतदारसंघ ढवळून काढला आणि तिथे ज्यांना पराभवाची भीती वाटत आहे असे मंत्री महोदयांनी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून अद्वय हिरे आणि त्यांच्या कुटुंबियाविरुद्ध गेल्या साधारण वर्षभरामध्ये 40 आसपास गुन्हे दाखल केले। जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबरपर्यंत सरकारला आरक्षण देण्याकरता वेळ दिलेला आहे। याविषयी बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की अशा प्रकारचं आरक्षण कधीही मिळणार नाही, असली कोणतीही गोष्ट होणारच नाहीये, हे मी जरांगे यांच्या तोंडावर सांगून आलेलो होतो। जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण आहे हे आता पाहावं लागेल। राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर सुद्धा दिलेलं आहे। मुळात या प्रकारचं कोणतंही आरक्षण कधी मिळणार नाही हे मी त्यांच्या समोर त्या दिवशी सांगून आलो, बरोबर की नाही? काही वेगळं सांगत नाही, अशी कुठची गोष्ट होणार नाही। आता ते जरांगे पाटील आहेत का, जरांगे पाटीलांच्या मागून कोणतरी आहेत ज्याच्यातनं जातीयवादामध्ये महाराष्ट्र डिस्टर्ब करायचं ठरवलेलं आहे, कारण निवडणुका तोंडावरती असताना या सगळ्या गोष्टी आता सुरू होत आहेत,
हे काही मला इतकं सरळ चित्र दिसत नाही। त्याच्यामुळे कालांतराने कळेलच की यामागे कोण आहेत। हो, त्यांनी तो शोधून काढावा कोण आहे ती, आणि लवकर स्पष्ट सुद्धा करावं। आम्हाला पण ऐकायचंय की या पाठीमागं कोण आहे। सगळ्यांनी शोधलंय, तुम्ही पण शोधावं आणि आम्हाला सांगावं। आम्ही त्यावेळेस तुम्ही म्हणताल ते आमचे शब्द मागं घेऊ, फक्त तुम्ही शोधा, कारण आम्हाला शोधा लागला नाही, परंतु या पाठीमागं फक्त आणि फक्त मराठा समाज आहे। मराठा आरक्षणावरून सध्या राज्यातलं राजकारण तापलेलं आहे। मराठा ओबीसी नेत्यांकडून एकमेकांविरोधात भूमिका घेतल्या जात आहे। त्यातच आता काही मराठा नेत्यांनी ओबीसींची भूमिका मांडणाऱ्या मंत्री छगन भुजबळांना निवडणुकीत पाडण्याचं आवाहन केलेलं आहे। त्याला आता ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी प्रत्युत्तर दिलंय। तुम्ही एक भुजबळ पाडला तर आम्ही 160 मराठा आमदार पाडू, असा इशारा ओबीसी नेते शेंडगे यांनी दिलाय। एक ओबीसी आमचा छगन भुजबळ, त्याला जर पाडण्याची भाषा होत असेल काय, तर मग ह्या ओबीसी समाज महाराष्ट्र 60% आहे, प्रत्येक मतदारसंघातो येतो। आणि जर एक हा जर छगन भुजबळ साहेबांना तुम्ही पाडलं, तर मग भुजबळ हे सगळे ओबीसी आहे, 160 मराठा आमदार पाडल्याशिवाय राहणार नाहीत। जालन्यातल्या अंबड शहरात उद्या ओबीसी समाजाची एल्गार सभा होते आणि या सभेला मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर, महादेव जानकर सगळेच संबोधित करणार आहेत। ज्या तालुक्यातून जरांगे यांनी मराठा आरक्षणाची हाक दिली, त्याच तालुक्यात ओबीसी समाजानं आरक्षण बचावची हाक दिलेली आहे। अंबड शहरातल्या धाईत या ठिकाणी या परिसरामध्ये ही सभा होते आणि या सभेची जय्यत तयारी करण्यात येते। या सभेला जवळपास 2,00,000 ओबीसी समाज बांधव एकवटणार आहेत। पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। सकाळी 11 वाजता या सभेला सुरुवात होणार आहे। ओबीसी नेते नेमकं काय आवाहन करतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी एल्गार पुकारला आहे। त्याच जालना जिल्ह्यामध्ये म्हणजे अंबड शहरामध्ये मनोज जरांगे पाटील यांना आव्हान देण्यासाठी समस्त ओबीसी समाज जो आहे तो या ठिकाणी एकवटणार आहे। उद्या ओबीसी समाजाची या ठिकाणी भव्य अशी सभा होणार आहे आणि या सभेसाठी मंत्री छगन भुजबळ, त्याचबरोबर मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह गोपीचंद पडळकर, महादेव जानकर, पंकजा मुंडे यासह समस्त ओबीसी समाज जो आहे तो एकवटणार आहे। आपण जर बघितलं तर अंबड शहरातल्या धाईत नगर या परिसरामध्ये ही सभा जी आहे ती या ठिकाणी होणार आहे आणि या सभेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। जवळपास 2,00,000 ओबीसी समाज बांधव जो आहे तो या ठिकाणी एकवटणार असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे। मराठा आरक्षणासाठी विरोध करावा, मराठा आरक्षण जे आहे ते ओबीसीच्या प्रवर्गातून देऊ नये यासाठी ही सभा जी आहे ती या ठिकाणी पार पडणार आहे आणि या सभेला जे आहे ते मंत्री विजय वडेट्टीवार असतील, छगन भुजबळ असतील, त्याचबरोबर महादेव जानकर असतील, पंकजा मुंडे असतील, हे सगळे ओबीसी नेते जे आहे ते या सगळ्या ओबीसी समाजाला संबोधित करणार आहे। त्यामुळं उद्या नेमकं हे सगळे ओबीसी नेते नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, अंबड, जालना। या सगळ्या घडामोडींसह महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। वेगवान स्वरूपातल्या बातम्या घेऊन काही क्षणात आपण पुन्हा भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।